नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मराठी आय क्यूमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की MPSC ने एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ती जाहिरात कोणत्या पदासाठी आहे, त्याची पात्रता काय आहे, त्यासाठी परीक्षा कोणत्या स्वरूपाची असेल, त्यासाठी वयाची मर्यादा काय असेल, एकूण जागा किती असेल, या सर्व गोष्टी आपण तपशीलवार ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल सबस्क्राईब करा, कारण की यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची तुम्हाला अपडेट मिळत राहील. चला आता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर हे आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC ने जारी केलेले सहाय्यक आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या असिस्टंट कमिशनर या पदासाठीची जाहिरात. गट अ पदाचं हे आहे राजपत्रित अर्थात गॅझेटेड पोस्ट आहे. तर एकूण 16 जागांसाठी ही जाहिरात निघालेली आहे. 16 पदे आहे, त्यामध्ये तुम्ही आपल्या कॅटेगरीनुसार SC ST NT NTD OBC साठी किती जागा आहे ते तुम्ही आपल्या कॅटेगरीनुसार बघू शकतात. एकूण 16 पदांसाठी जाहिरात आहे. त्या पदासाठी एकूण अर्हता काय आपण ते पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. तर त्यासाठी पात्रता अतिशय साधी आहे. तुम्ही भारताचे नागरिक असले पाहिजे. तुमची वयोमर्यादेच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे की एकूण तुमचं किमान वय हे 18 वर्ष, अमागास म्हणजे ओपनसाठी 40, इतर मागासवर्गीयसाठी 45 इतकी वयोमर्यादा आहे. त्यानुस प्रत्येकाला SC ST नुसार सवलत देण्यात आलेली आहे. तसंच शैक्षणिक अर्हता काय आहे ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्यासाठी कॅन्डिडेट मस्ट पजेस डिग्री इन आर्ट सायन्स लॉ कॉमर्स मेडिसिन ऑर इंजिनिअरिंग ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर अन इक्विव्हलंट क्वालिफिकेशन. थोडक्यात क्रायटेरिया हा फक्त एक पदवी तुमच्याकडनं असणं आवश्यक आहे. तसेच दुसरी क्रायटेरिया आहे एक मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान तुमच्याकडे असायला हवं. आणि तिसरं आहे तुमची शालेय माध्यमिक विद्यालय म्हणजे 10वीला तुमचा 100 मार्क्सचा मराठीचा पेपर असला पाहिजे, तो तुम्ही पास असला पाहिजे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची अर्हता जी आहे ती आहे अनुभव. एक्सपिरियन्सचे क्रायटेरिया आहे आणि एक्सपिरियन्स अतिशय साधा दिलेला सांगितलेला आहे की किमान तुमच्याकडे 5 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. तो कोणत्या फील्डमध्ये त्यांनी खाली एक्सप्लेन केलं आहे, हॅव ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्झिक्युटिव्ह ऑर सुपरवायझरी एक्सपिरियन्स इन रिस्पॉन्सिबल कॅपॅसिटी फॉर दॅट नॉट लेस दॅन 5 इयर्स इन गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट ऑर एनी बिग इंडस्ट्रियल कमर्शियल. थोडक्यात तुमच्याकडे किमान 5 वर्षाचा शासकीय व निमशासकीय किंवा कॉमर्शियल म्हणजे आणि त्याच्यामध्ये किमान कमर्शियल कॉर्पोरेट सेक्टर म्हणजे ज्यामध्ये किमान 1000+ एम्प्लॉई कामगार काम करतात अशा खाजगी कंपनीमधील तुमचा अनुभव हा 5 वर्षाचा असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही ह्या पदासाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतरच्या पुढचा महत्त्वाची गोष्ट आहे की निवड प्रक्रिया कशी असेल. तर निवड प्रक्रिया एकदम साधी आहे. जशी MPSC च्या प्रत्येक परीक्षा होत असतात तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न लेखी परीक्षा असेल, एकच परीक्षा असेल. परीक्षा म्हणजे MCQ फॉर्मॅटमध्ये असेल आणि त्यात मुलाखत असेल आणि अशा प्रकारे इंटरव्ह्यू अशा दोनच पद्धतीमध्ये ही परीक्षा घेतली जाईल. त्यामध्ये इंटरव्ह्यूचा क्रायटेरिया काय आहे तर ते पुढच्या ह्याच्यात मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या परीक्षेसाठी एकूण तुम्हाला जवळपास 200 गुण असतील. 200 गुणामध्ये तुम्हाला 100 प्रश्न असेल, प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा असेल आणि त्यासाठी 1 तास कालावधी असेल. प्रत्येक चुकीच्या प्रश्नामागे 4 प्रश्नांची उत्तरं जे निगेटिव्ह होतील म्हणजे निगेटिव्ह गुण 4 प्रश्नांसाठी 1 प्रश्न असेल. आणि या उमेदवाराचा याच्यामध्ये क्वालिफाईंग पेपर आहे. थोडक्यात त्यासाठी तुम्हाला किमान 35% मार्क्स हे सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारास आणि आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारास 30% गुण लेखी परीक्षेत मिळवणे आवश्यक राहील. तसेच हँडिकॅप दिव्यांगांकरता 20% गुण मिळवणे आवश्यक राहील. आणि मुलाखत जी असेल ती 50 गुणांची असेल. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट एक इम्पॉर्टंट आहे, त्या तुम्ही लक्षात घ्या की अंतिम निवडीकरता विचार होण्यासाठी उमेदवारांनी मुलाखतीमध्ये किमान 41% गुण मिळवणे आवश्यक असेल. थोडक्यात तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये 41% गुण मिळवल्यास पाहिजे तरच तुम्ही अंतिम निवडीकरता पात्र ठरू शकतात. आणि फायनल सिलेक्शन हे तुमचं लेखी परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणावर आधारित असेल. त्यामुळे तुम्हाला 200 गुण आणि 50 मार्क्स अशा 250 मार्कावर आधारित टोटल सिलेक्शन होईल. यामध्ये जो जास्तीत जास्त गुण मिळून तो फायनल यादीत येऊ शकेल. तसेच पुढच्या गोष्टी आहे, पुढची महत्त्वाची काय अप्लाय कुठं करायचं, अर्ज करण्याची पद्धत काय आहे. अर्ज करण्याची पद्धत ही अतिशय सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला MPSC online.gov.in ह्या वेबसाईटवर जाऊन ॲप्लिकेशन करायचे, त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली उपलब्ध असेल. अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल सबस्क्राईब करा. अर्ज सादर करण्यासाठी 25 जून 2:00 ते 26 जुलैच्या 12:00 तुम्हाला मुदत आहे. म्हणजे 26 जुलै ही शेवटची तारीख आहे त्यासाठी तुम्ही अप्लाय करायची. यासाठी फी आहे ओपनसाठी 719 रुपये आणि इतर मागासवर्गीयांसाठी म्हणजे ओपनसाठी 719 रुपये आणि इतर कॅटेगरीसाठी ही 450 रुपये फी असेल. त्यामुळे जे कोणी ह्या परीक्षासाठी पदासाठी ॲप्लिकेबल असेल, एलिजिबल असेल, त्यांनी हा फॉर्म नक्की भरा, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला चॅनल आवडलं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.